महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीला आता चांगलाच वेग आलेला असताना प्रचारामध्ये आता प्रत्येक पक्ष आपले स्टार कॅम्पेनर मैदानामध्ये उतरवतोय. एक नजर टाकूया विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचाराच्या वेळापत्रकावर आणि मुद्द्यांवर. नरेंद्र मोदींचा झंझावात आजपासून महाराष्ट्रात सुरू होतोय भाजपसाठी पंतप्रधान. मोदी आता मैदानात उतरले. स्टार कॅम्पेनर असणार आहेत ते. बीड, औरंगाबाद आणि मुंबईसह राज्यभर 24 सभा ते घेणार आहेत. विकेंडला जास्तीत जास्त सभा घेण्यावर त्यांचा भर असणार आहे. विकास हाच प्रचाराचा महत्वाचा मुद्दा असणार आहे. तर काँग्रेससाठी मैदानामध्ये उतरणार आहेत स्वतः सोनिया गांधी. राज्यभर त्या 5 सभा घेण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींबरोबरच राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात सभा घेण्याची शक्यता आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाला मतं द्या हा या प्रचारातला महत्वाचा मुद्दा त्यांचा असेल. काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये केलेल्या विकासावर सुद्धा भर देतील. राज्याची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसला मतं देण्याचं आवाहन करतील. तर इकडे राष्ट्रवादीकडे शरद पवारांचा प्रचाराचा धुमधडाका सुरू होतोय. शरद पवार 55 सभा एकंदरीत घेणार आहेत. राज्यभर आतापर्यंत पवारांनी 13 सभा घेतलेल्या आहेत. उत्तम प्रशासन आणि विकास हा शरद पवारांच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे. एनसीपीचा अनुभवी नेतृत्व आणि विकासाची दृष्टी यावर भर असणार आहे. तर राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता देण्याचं शरद पवार आवाहन करतात प्रत्येक सभेमध्ये आणि पुढेही करत राहतील. तर उद्धव ठाकरे स्टार कॅम्पेनर असतात. शिवसेनेचे राज्यभर उद्धव ठाकरेंच्या 50 सभा होतील. 13 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे. युती भाजपनं तोडल्याचा आरोप करत भाजपवर शरसंधान करतात उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याचं आवाहन करतात. विकासाचं व्हिजन डॉक्युमेंट सादर करत सत्ता देण्याचं उद्धव ठाकरे आपल्या प्रचारसभांमध्ये सांगतात. राज ठाकरेंचं नवनिर्माण. राज ठाकरे राज्यभर मनसेच्या उमेदवारांसाठी 40 सभा घेतात. आतापर्यंत त्यांच्या 15 सभा झालेल्या आहेत. राज ठाकरेंच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करत मनसेला मतं देण्याचं आवाहन ते या निवडणुकीमध्ये करतात. खास ठाकरे शैलीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा ते समाचार सुद्धा घेतात. मनसेची वेगळी ओळख निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.